तुम्ही इथपर्यंत पोहोचले याचा अर्थ तुम्ही एकतर महापारेषण किंवा महावितरण याच्या परीक्षेच्या तयारीच्या मागे लागलेले आहे. म्हणजेच तुम्हाला महापारेषण किंवा महावितरण किंवा दोन्ही त्या मिरिट लिस्टमध्ये तुम्हाला आपलं नाव बघण्याची खूपच इच्छा आहे. मग नाव बघण्यासाठी किंवा आपलं नाव येण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की अभ्यास करावा लागतं, आणि अभ्यास करायसाठी प्रॉपर तुम्हाला कंटेंटची गरज पडतं, आणि ते कंटेंट समजवण्यासाठी एक तुम्हाला मार्गदर्शकाची गरज पडतं. आता नेमकं मार्गदर्शक म्हणूनच मी तुमच्यासमोर हजर आहे, आणि मी तुमच्यासाठी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी एक मास्टर कोर्स तयार केलेला आहे, जो की इलेक्ट्रिशियनचा फुल मास्टर कोर्स. आता नेमकं या कोर्समध्ये काय काय मिळणार आहे, कोणते कोणते याच्यामध्ये असं काय खास ठेवलेलं आहे ज्याला मी मास्टर कोर्स म्हटलेला आहे, ते सर्व या आजच्या सेशनमध्ये तुम्हाला मी कव्हर करून देतो. म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न की नेमकं या कोर्समध्ये सरांनी काय डिझाईन केलेलं आहे आपल्यासाठी, आणि ते आपल्यासाठी कसं फायदेशीर होऊ शकते, ते सर्व तुम्हाला आजच्या सेशनमध्ये पूर्णच्या पूर्ण क्लिअर होईल. म्हणून जर तुम्हाला जॉईन करायचा असणार कोर्स किंवा तुम्हाला अभ्यासाला लागायचं असणार तेही माझ्या मार्गदर्शनामध्ये, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी कंपल्सरी आहे, म्हणजेच मस्ट आहे, म्हणजे तुम्हाला बघणं खूपच गरजेचं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक एक पॉईंटनुसार सांगतो की नेमकं या कोर्समध्ये मी तुम्हाला काय काय देणार आहे आणि कशा कशा पद्धतीने देणार आहे. तर एकदा पूर्ण व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, तर मी त्याची सुरुवात करतो. तर बघा, आपला हा जो कोर्स आहे तो बेसिक टू ॲडव्हान्स या लेवलचा असणार. म्हणजेच की तुम्ही एकदम बेसिक लेवलचा जरी तुमचा अभ्यास सुरू असणार, तर बेसिकपासून तो अभ्यास मी तुम्हाला ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जाईल. म्हणजे बेसिक गोष्टीपासून ॲडव्हान्स गोष्टीपर्यंत सर्व या कोर्समध्ये आपण कवर करू. कारण की बघा, हा कोर्स डिझाईन करताना आपण काय विचार केलेला आहे की फक्त आपण महापारेषण आणि महावितरणचा जरी अभ्यास करत असला, तरी या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही आपली ऑल इंडियामध्ये ज्या ITI लेवलच्या तुमच्या पोस्ट होतात, तर त्या पोस्टकरता हा जो आपला कोर्स राहील तो बिलकुल कारगर राहील. म्हणजे हीच परीक्षा म्हणून नाही, इतरही परीक्षा तुम्ही या कोर्सने तुम्ही काय करू शकता, क्रॅक करू शकता. तर आता स्पेशल आपण टार्गेट काय केलेलं आहे या कोर्समध्ये, जे विद्युत सहायकचं पद आहे, म्हणजे आपल्या महावितरण आणि महापारेषणमध्ये जे विद्युत सहायक आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी जे पोस्ट वॅकंट निघालेली आहे, ज्याची तुमची तयारी चाललेली आहे, त्याच तयारीला पकडून आपण टार्गेट करून काय केलेला हा बरोबर कोर्स डिझाईन केलेला आहे. तर तुम्हाला हे समजलं की ते बेसिक टू काय असणार, तो ॲडव्हान्स कोर्स असणार सामोर. आता नेमका कोर्स कोणत्या भाषेमध्ये असणार सर, तर आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, ऑबियसली गोष्ट आहे की आपला कोर्स कसा असणार, मराठीमध्ये. पण फक्त मराठीमध्ये नसून आपल्या कोर्सचा प्रत्येक कंटेंट, म्हणजे मी शिकवणार तुम्हाला मराठीमध्ये, पण तुम्हाला मिळणारा पूर्ण कंटेंट, म्हणजे तुमचे नोट्स असो, तुमच्या टेस्ट असो, जे काही तुम्हाला मिळणार आहे ते सर्व तुम्हाला काय मिळणार आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन भाषेमध्ये तुम्हाला मिळणार. पण मी शिकवताना पूर्णपणे मराठीमध्ये शिकवणार. म्हणजे भाषा काय झाली आपली, मराठी प्लस इंग्लिश झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नेमकं या कोर्समध्ये नेमका काय सिलेबस आहे, नेमकं काय कवर केलं जाईल. आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे की जो आपला इलेक्ट्रिशियनचा कोर सब्जेक्टचा सिलेबस आहे, म्हणजे जो कोर सिलेबस आहे, त्या कोर सिलेबसच्या बाहेर कोणताही पेपर जात नाही इलेक्ट्रिशियनचा. तो हाच म्हणून नाही, तुम्ही टेक्निशियनचा किंवा तुम्ही इतर पोस्टचा ITI बेसिसवरचा जर ऑल इंडियामध्ये कोणत्याही पेपरचा तुम्ही अभ्यास केला, ऑलरेडी तुम्हाला याच्यापूर्वी मी महावितरणची जी परीक्षा झाली आहे त्याचा ॲनालिसिससुद्धा प्रोव्हाइड केलं, तिथेही तुम्हाला दाखवून दिलं की तुम्हाला या 31 चॅप्टरच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जात नाही. आता एखादा प्रश्न जर आउट ऑफ सिलेबस आला तर त्याला कोणीच काही करू शकणार नाही, बरोबर आहे, तुम्ही ग्राह्य पकडू शकता. प्रत्येक पेपरमध्ये एक नाही प्रश्न सिलेबसच्या बाहेरचा टाकलाच जातो, पण जेणेकरून पूर्णपैकी पूर्ण तुम्ही घेतले नाही पाहिजे त्याचं. ठीक आहे, तर आपला जो सिलेबस आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, जे आपले इलेक्ट्रिकलचे कोर मॉड्यूल आहे, म्हणजे चार मॉड्यूलमध्ये आपला इलेक्ट्रिशियन डिवाइड केलेला असतो. एक असतो आपला बेसिक, ज्याच्यामध्ये सेफ्टी येणार, बेसिक इलेक्ट्रिसिटी असणार, सेल बॅटरी जे काही आहे, म्हणजे आपलं जे बेसिक आहे इलेक्ट्रिकलचं ते येणार. त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट आहे एक मशीनचा पार्ट असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं AC मशीनपासून DC मशीनपर्यंत ट्रान्सफॉर्मर अल्टरनेटर सर्वच्या सर्व मशीनी त्याच्यामध्ये येणार. तिसरा जो जनरल असतो, जनरल म्हणजे त्याचा त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करण्याकरता कोणते अप्लायन्सेस असतात, इल्युमिनेशन असतात किंवा वायर्स असतात, त्याचे जॉईंट असतात, या प्रकारचे जे टॉपिक आहे ते तिसऱ्या मॉड्यूलमध्ये येतात. आणि चौथा मॉड्यूल जो असतो आपला, तो काय असतो, इलेक्ट्रॉनिक्सचा असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या सब्जेक्टमध्ये, म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला पूर्णपणे इलेक्ट्रिशियन प्लस वायरमॅन दोघांचाही पूर्ण टेक्निकल अभ्यास करून घेतला जाईल, आणि टेक्निकल अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये पूर्णपणे करून मिळेल. ठीक आहे, तर तुम्हाला हे लक्षात आलं की नेमकं याचा अभ्यासक्रम काय असणार या आपल्या कोर्समध्ये, तर तुम्हाला इलेक्ट्रिशियनचा मास्टर कोर्स आहे, म्हणून इथचं पूर्ण टॉपिक तुमचं इलेक्ट्रिशियन आणि वायरमेनशी रिलेट आहे. ठीक आहे, तर हे पूर्ण टॉपिकवरती आता जे काही मी शिकवणार तुम्हाला, म्हणजे आता हे तुम्हाला नेमकं मी देणार कसं, म्हणजे तुम्हाला डिलिव्हर करणार कशा पद्धतीने, आता माझ्या थॉट्स आहे, आयडिया आहे, म्हणजे नेमकं तुमच्यापर्यंत मी शेअर कसं करणार, या अभ्यासाला तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार, तर तुम्हाला मिळणार आपल्या कोर्समध्ये रेकॉर्डेड लेक्चर. आता तुम्ही म्हणाल सर मग एका चॅप्टरचा एक लेक्चर घ्या, तुम्ही 31 चॅप्टर दाखवले 31 लेक्चर आहे, तसं नाही, प्रत्येक चॅप्टरमध्ये सब टॉपिक असतात. बघा, तुम्हाला सांगतो आपला सिलेबस समुद्र एवढा मोठा आहे, कसा आहे, समुद्र एवढा मोठा, आणि तुम्ही जर अभ्यास करायला बसले ना आयुष्यभर तो अभ्यास संपू शकत नाही. पण आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, तर त्या तयारीमध्ये आपल्याला किती गरजेचं आहे तेवढंच तुम्हाला या कोर्समध्ये
मिळायचं, कारण की माझं हे अनालिसिस आहे, माझं काम काय की तुम्हाला तेवढ्या समुद्रातनं तुमच्या कामाचं पाणी किती आहे तेवढं तुम्हाला बाहेर काढून देणं, हे माझं काम आहे, बरोबर आहे. तर मग त्या प्रत्येक टॉपिकमध्ये काय की जसं तुमचा एखादा चॅप्टर आहे, समजा ट्रान्सफॉर्मर आहे, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये जेवढे सब टॉपिक आहे प्रत्येक टॉपिकला मी काय केलं वेगळं वेगळं शिकवलं आहे, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला अशी अरेंजमेंट करून दिली आहे जसं तुम्हाला एखाद्या वेळेस डाऊट आला की तुम्ही आपलं पुस्तक ओपन करता, मग त्या पुस्तकाच्या त्या चॅप्टरमध्ये जाता आणि त्या चॅप्टरमधल्या पर्टिक्युलर त्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही आपला डाऊट क्लिअर करता. सेम पद्धतीने मी काय केलं आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक टॉपिक वाईज वेगळे वेगळे काय केलेलं आहे, मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. ते थेरीचे आहे, सोबतच न्यूमेरिकलचे पण सेपरेट सेपरेट मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये न्यूमेरिकल प्रोव्हाइड करून दिलेलं आहे, तेही सेपरेट सेपरेटली. मग तुम्हाला समजा डाऊट झाला तर काय करायचं, कोणत्या चॅप्टरचा डाऊट आहे त्या चॅप्टरमध्ये जायचं, मग त्या चॅप्टरमधल्या कोणत्या टॉपिकमध्ये डाऊट आहे त्या टॉपिकमध्ये जायचं, बरोबर तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळणार. मी तुम्ही एवढ्या छान पद्धतीने तुम्हाला तिथे अरेंज केलेला. मग आता हे जे तुमचे लेक्चर्स राहील हे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला मोबाईलवरतीच मिळणार. कसे मिळणार? मोबाईलवरती, ते तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती चालणार नाही, फक्त तुमचे लेक्चर मोबाईलवरतीच तुम्हाला कवर करता येईल. मग आता ते तुम्ही काय करू शकता की त्याला डाऊनलोड करू शकता ऑफलाईन, पण ते तुमच्या मोबाईलच्या बाहेर नाही निघणार. जसं यूट्यूब कसं डाऊनलोड होतात पण ते यूट्यूबमध्येच असतं, आणि तुम्ही त्या याची लिमिट नाही आहे, तुम्ही अनलिमिटेड कितीदा बघू शकता कधीही बघू शकता याचा टाईम टेबल नाही येणार. रेकॉर्डेडचा मेन फायदा काय असतो की तुम्हाला तुमच्या मताने तुम्ही अभ्यास करू शकता, म्हणजे तुमच्यामध्ये जर तेवढी शक्ती असणार तर तुम्ही दिवसभराचे 12 तास सुद्धा अभ्यास करू शकता. म्हणजे तुम्ही आपल्या मार्गदर्शकावरती डिपेंड नाही किंवा तुम्ही मास्तरवरती डिपेंड राहणार नाही की मास्तर माझा 2 तास शिकवणार तर मग आता मी 2 तास अभ्यास करू का, इथं तसं नाही आहे. तुमची इच्छा असणार, तुमच्याजवळ शक्ती असणार, इच्छा आणि शक्ती दोन्ही जर असणार तर तुम्ही दिवसाचे 12 तास करा, नाही तर 24 तास अभ्यास करत बसा, तुम्हाला रोखणारा इथं कोणीच नाही. तर हा फायदा कसा असतो रेकॉर्डेडचा असतो, म्हणजे तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार वाटते तेव्हा वाटते तिथे बसून तुम्ही आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. हा कशाचा फायदा आहे? रेकॉर्डेडचा फायदा. म्हणजे कमी, म्हणजे बघा आपला सरळ कॉन्सेप्ट काय की एवढ्या समुद्रातनं कमी, म्हणजे एवढ्या मोठ्या समुद्रातला कमीत कमी कंटेंट घेऊन आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट काढायचं आहे. म्हणजे नेमके परीक्षेमध्ये प्रश्न कोणत्या टॉपिकवर येतात आणि नेमकं तोच टॉपिक आपल्याला समजणं आणि बाहेर काढणं ते माझं काम आहे, आणि तुम्हाला ते समजणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं पहिला पॉईंट की तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार, तेही प्रत्येक चॅप्टरमध्ये टॉपिक वाईज असणार. म्हणजे असं काही ठरवून नाही आहे की एका चॅप्टरचा एक व्हिडिओ असं नाही, एका चॅप्टरमध्ये जेवढे टॉपिक्स आहे इम्पॉर्टंट जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे पेपरचे प्रश्न त्या टॉपिकवरती येतात, ते टॉपिक तुम्हाला तिथे ॲड केलेला आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट होता सर्वात महत्त्वाचा की व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड फॉर्म. त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स मिळणार, नोट्स मिळणार. ते नोट्स एवढे शार्प पद्धतीने बनवलेले आहे की तुम्हाला ते असं कचरा करून ठेवलेले नोट्स नाही आहे किंवा ते हाताने लिहिलेले नाही, ते एकदम डिजिटल फॉर्ममध्ये नोट्स आहे. आणि त्या नोट्समध्ये एकदम इम्पॉर्टंट टेबल्स, एकदम इम्पॉर्टंट चार्ट्स, म्हणजे तुम्हाला तुम्ही 10 पानाची जर थेरी वाचून समजत असणार तर मी त्या 10 पानाच्या थेरीला एका टेबलमध्ये कन्वर्ट केला आहे, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम सरळ भाषेमध्ये ते बिलकुल क्लिअर केलं. म्हणजे तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्ही आउटपुट काढू शकता. आपल्या कोर्सची खासियतच ते आहे, कमे बम म्हणतो ना आपण, ते तशासारखं आहे की म्हणजे कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त अभ्यास कव्हर करू शकतो, ती आपली मेन खासियत आहे. आता बघा, हे जे थेरीचे नोट्स आहे ते प्रत्येक चॅप्टरमध्ये वेगळे वेगळे मिळणार, म्हणजे चॅप्टर वाईज मिळणार तुम्हाला, बरोबर आहे. आणि ते कलरफुल पद्धतीने बिलकुल व्यवस्थित एकदम सुटसुटीत पद्धतीने छान डायग्राम सर्व काही छान. आता ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता, तुमच्या लॅपटॉपवर बघू शकता, तुमच्या कम्प्युटरवर बघू शकता. फक्त लक्षात ठेवायचं, त्या PDFला तुम्ही तुमच्या कम्प्युटरच्या लॅपटॉपच्या बाहेर काढू शकत नाही, म्हणजेच त्याला तुम्ही प्रिंट करू शकत नाही, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि नोट्स प्रिंट करायची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त त्याच्यातलं काय समजून घ्यायचं आहे, जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे, जे इम्पॉर्टंट टेबल आहे त्याला फक्त तुम्हाला बाहेर काढायचं आहे, बाकीचं तुम्हाला वाचायची गरज नाही, कारण की ऑलरेडी मी तुम्हाला लेक्चरमध्ये सर्व शिकवलेलं असतं, तर तुम्हाला तेच पुन्हा लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला हे पटलं की तुम्हाला PDF मिळणार, तेही एकदम इम्पॉर्टंट पद्धतीने टेबल चार्ट्सच्या साह्याने एकदम छान पद्धतीने कलरफुल पद्धतीने, पण ते तुमच्या कम्प्युटर लॅपटॉप आणि मोबाईलवरती राहणार, त्याची तुमची प्रिंट निघणार नाही. ठीक आहे, दुसरं, आता हे थेरीचे नोट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिव्हिजनसाठी वन लाइनर शॉर्ट नोट्स मिळणार. आता शॉर्ट नोट्स पुन्हा वेगळ्या पद्धतीचे असतात, पण हे आपण जे दिलेले आहे ते सिंगल लाईन आहे. म्हणजे काय की परीक्षेच्या वेळेस जसं आपला अभ्यास करून झाला, मग आपल्याला रिव्हिजनसारखं करायचं असतं, मग त्याच्यासाठी सिंगल लाईनमध्ये की जसं ट्रान्सफॉर्मर ACवरती चालतो, मग आपला त्याचा वाइंडिंगचा केबल कॉपरचाच वापरतो आपण, अशा प्रकारचे जे सिंगल 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 लाईन असतात की याची व्हॅल्यू एवढी असते, याला इथेच वापरला जातं, मग याचं काम हेच आहे, मग असं जे सिंगल लाईनमध्ये असतं ना तेही इम्पॉर्टंट, तेही पूर्णच्या पूर्ण पॉईंट परीक्षेमध्ये आलेले फक्त एका लाईनीच्या फॉर्ममध्ये, म्हणजे एक एक लाईनमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे, तेही तुम्हाला प्रत्येक कंटेंट तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही
भाषेमध्ये मिळणार, म्हणजे तुम्हाला दान राहायची गरजच नाही. ठीक आहे, मग तुम्हाला काय झालं, पुन्हा याच्यामध्ये काय मिळालं, रिव्हिजन करण्याकरता शॉर्ट नोट्स, वन लाईनर रिव्हिजन नोट्स तुम्हाला अवेलेबल आले. त्याची पण पद्धत सेम, ती PDF तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटर लॅपटॉपमध्ये त्याची प्रिंट निघणार नाही, त्याला बाहेर काढता येणार नाही. म्हणजे पहिले से तुम्ही ठरवून टाकायचं, कारण मग आपलं म्हणणं एकच आहे की आपलं मी देताना पूर्णपणे पारदर्शकपणे जे तुम्हाला सांगितलं आहे ते मिळणारच, म्हणजे मिळणारच, म्हणजे याच्यामध्ये काही बदल होणार नाही जे मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. ठीक आहे, आता समोर पुन्हा एवढं झाल्यानंतर आपला अभ्यास तर झाला, मग अभ्यास झाला तर मग नेमके प्रश्न कसे येतात, सरांनी तर शिकवलं आपल्याला, मग अभ्यास करायचा कसा. तर इथं तुम्हाला काय केलेलं आहे, मी प्रिव्हियस इयरचे जवळपास 5000+ MCQ तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे. तुम्ही म्हणाल सर मग काय एकासोबतच दिले आहे का, नाही, प्रत्येक चॅप्टरमध्ये वेगळ्या वेगळ्या तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रश्न कोणते आहे बघा, जनरल प्रश्न वाचायचे नाही, प्रश्न कोणते वाचायचे, फक्त यापूर्वी म्हणजे ऑल इंडियामध्ये ज्या एक्झाम झाल्या आहेत त्या एक्झाममध्ये ITI बेसिसवरती जे प्रश्न विचारले गेले आहे पेपरमध्ये तेच प्रश्न वाचायचे, त्याला आपण प्रिव्हियस इयर MCQ म्हणतो, म्हणजे PY MCQ म्हणतो, इतर प्रश्न वाचायचे नाही. आता मी तर तुम्हाला 5000+ दिला आहे, याचा अर्थ तुम्हाला समजला की ते 5000 काय होऊ शकते, वरती जाऊ शकते, तर जाऊ शकते म्हणजे 100% जाणारच, फक्त मी लिहिताना इथं तुम्हाला 5000 लिहून दिलं आहे. बरोबर आहे, म्हणजेच काय की प्रत्येक चॅप्टरमध्ये आता ते कुठे 200 असू शकते, कुठे 400 असू शकते, अशी टोटल मारत मारत टोटल आपल्या कोर्समध्ये 5000+ मिळणार, पण ते प्रत्येक चॅप्टर वाईज असणार. कसे असणार, प्रत्येक चॅप्टर वाईज. तर ते तुम्हाला खूप महत्त्वाचे पडणार, कारण तुम्ही शिकल्यानंतर थेरी झाल्यानंतर तुम्हाला हे समजणं महत्त्वाचं आहे की नेमके प्रश्न कसे येतात, प्रश्नाला टॅकल करता येणं सर्वात महत्त्वाचं आहे. मग तुम्ही आता प्रश्नही वाचले, प्रश्नाची पद्धत तेच तुम्ही मोबाईलमध्ये वाचू शकता, त्याला झूम करून बघायचं एका वेळेस एकच प्रश्न, तुम्ही लॅपटॉपमध्ये कम्प्युटरमध्ये पण त्याला वाचू शकता, फक्त कम्प्युटरसाठी तुम्हाला लॅपटॉप कम्प्युटर वेगळी लिंक लागते, ती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागवून घ्यायची आणि त्याच्यावरती तुम्ही लॉग इन करायचं. फक्त तिथं व्हिडिओ दिसत नाही, हे फक्त तुम्ही लक्षामध्ये ठेवा, बाकीचं सर्व तुम्ही टेस्ट पण देऊ शकता सर्व. आता बघा, हे सर्व झालं, सर सर्व पटलं आम्हाला, पण आता मग तुम्ही म्हणण्यापेक्षा माझंच म्हणणं असं की तुम्ही सर्वच केलं, पण आता तुम्हाला माहीत कसं होईल का तुमचा अभ्यास झाला की नाही. आपल्याला तर युद्धावर जायचं, युद्धाच्या पहिले आपल्याला माहीत झालं पाहिजे, सराव झाला पाहिजे की नेमकं युद्धावर आपल्या काय काय चुका होऊ शकतात. तर त्याच्यासाठी काय कोणती भविष्यवाणी नाही लागत, कोणती मशीन नाही लागत, त्याच्यासाठी एकच पद्धत आहे की तुम्हाला त्याच्यावरती टेस्ट द्यावी लागणार. काय द्यावी लागणार, टेस्ट. तर मग आपण काय केलं आहे, आपल्या कोर्समध्ये प्रत्येक चॅप्टरवरती अनलिमिटेड टेस्ट तुम्हाला अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही ज्या चॅप्टरमध्ये जाल तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये टेस्ट दिसणार. आता त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला 20 MCQ तर कुठे तुम्हाला 25 MCQ. तुम्ही म्हणाल सर 20 न 25 MCQ काय त्याला अनलिमिटेड म्हणताय का, नाही त्याचा अर्थ असा नाही आहे. तुम्ही त्याला अनलिमिटेड वेळ टेस्ट देऊ शकता, सोबतच तुम्ही प्रत्येक टेस्ट द्याल तर प्रत्येक वेळेस ते प्रश्न काय होतात, बदलत जातात. म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही थेरी वाचली, त्याचे नोट्स वाचले, तुम्ही नोट्स काढले, MCQ वाचले आणि तुम्ही आता टेस्ट द्यायला आले आणि टेस्ट तुम्ही अनलिमिटेड वेळ देऊ शकता. तुम्हाला असं कंटेंट तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही, मी ज्याप्रमाणे तुम्हाला डिझाईन करून दिलेला आहे त्याप्रमाणे. ठीक आहे, तर ही टेस्ट कशी असणार, अनलिमिटेड असणार, प्रश्न पण त्याच्यामध्ये अनलिमिटेड मी त्याच्यामध्ये ॲड करत असतो. तुम्ही कितीदाही टेस्ट द्या, प्रत्येक वेळेस प्रश्न काय जातं, बदलत जातात, त्यांनी तुमची प्रॅक्टिस काय होणार, एकदम तुफानी लेवलची तुमची प्रॅक्टिस होणार. म्हणजे तुम्ही विचार करा की किती तुमची सुपर पद्धतीने प्रॅक्टिस होणार. मी तुम्हाला इथं समजणार की माझं काय काय चुकतं आहे, कोणतं टॉपिक माझं कमजोर पडलं आहे, तुम्ही पुन्हा त्याच्यावरती काय करू शकता, भर देऊ शकता. हे काय झालं, प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला एक एक टेस्ट आहे जी की अनलिमिटेड वेळा देऊ शकता आणि अनलिमिटेड त्याच्यामध्ये काय असणार, प्रश्न. फक्त ते 20 ते 25 प्रश्न असणार, ते बदलत जाणार प्रत्येक तुम्ही टेस्ट देणार तेव्हा. म्हणजे त्याला अनलिमिटेड टेस्ट आपण असं म्हटलं आहे. ठीक आहे, हेही तुम्ही कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये देऊ शकता, दोन्हीकडे देऊ शकता, फक्त कम्प्युटर लॅपटॉपसाठी तुम्हाला वेगळी लिंक लागणे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर एवढं सर्व झालं, सर आम्ही सर्वच केलं पण तरी पण तुम्ही आमच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. तर मग मी काय करतो, तुमची दर रविवारी मी टेस्ट घेत असतो, रविवारी टेस्ट घेत असतो. आता बरेचसे कंटेंट तुम्हाला आपल्या ॲपमध्ये कोर्सेस दिसणार, सर्वच्या सर्व या कोर्समध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे जेवढे तुम्हाला बाहेर कोर्स दिसत आहे ना, ते सर्वच तुम्हाला या आपल्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर आता ही टेस्ट पण तुम्हाला तिकडे बाहेर पण दिसणार तुम्हाला या कोर्सच्या, पण तुम्हाला या टेस्टमध्ये काय फ्रीमध्ये. म्हणजे आपण काय करतो, दर रविवारी रिव्हिजन टेस्ट घेतो. म्हणजे तुम्ही जेवढा काही अभ्यास केला रविवारी, तुमची रविवारी टेस्ट होते, रोज दर रविवारी तुमची टेस्ट होते 9 वाजता. मग त्या टेस्टमध्ये तुमचे मार्क कमी पडतील किंवा काही चुकतील प्रश्न. बरोबर आहे, चुका होणार तेव्हाच तुम्ही शिकणार, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. मग तुमच्या काही चुका झाल्या, मग आता तुम्हाला चुका झाल्या, मग नेमक्या माझ्या चुका का बरं झाल्या ते कोण समजवून सांगणार. मग ते समजवून सांगण्याकरता आपण काय करतो, लाईव्ह लेक्चर घेतो आपल्या YouTube वरती तुमचा पेपर झाल्याच्या नंतर लाईव्ह लेक्चर घेतो
आणि 50 प्रश्न काय करतो आपण एक्सप्लेन करून सांगतो विथ न्यूमेरिकल विथ एक्सप्लेनेशन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजणार अरे नाही माझा प्रश्न या कारणाने चुकला, मी चुकीचा विचार केला, मग यांनी काय होईल तुमचं पुन्हा पक्क्या पद्धतीने काय होईल तुमचा अभ्यास होईल. फक्त एवढंच की तुम्हाला माझ्या पावलावर पाऊल टाक देणं खूप गरजेचं आहे, म्हणजे मी जेवढ्या स्टेप सांगत आहे तेवढेही तुम्हाला फॉलो करावं लागेल, एकही स्टेप तुम्ही मधातली स्किप करू शकत नाही. ठीक आहे, तर मग हे पटलं की तुम्हाला दर रविवारी पण तुम्हाला टेस्ट मिळणार, ते रोज दर रविवारी होत असते तुम्हाला, त्याच कोर्समध्ये तुम्हाला दिसणार विकली फुल टेस्ट, संडे विकली फुल टेस्ट नावाची फोल्डर दिसणार, त्याच्यामध्ये ते दर रविवारी टेस्ट आत्ताही तुम्ही जाऊन चेक करू शकता यूट्यूबवरती, तुम्ही चेक करा. ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी आपण टेस्ट घेतलेली आहे आणि दर रविवारच्या टेस्टचा आपण लाईव्ह सेशन पण घेतलेला आहे, म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन घेतलं आहे, त्याला तुम्ही स्वतः जाऊन पडताळणी पण करू शकता. ठीक आहे, हे एक फ्री झालं. पुन्हा आपण काय केलं आहे की आय बी पी एस पॅटर्ननुसार, म्हणजे बघा अभ्यास पूर्ण तोच असतो, फक्त आय बी पी एस पॅटर्नमध्ये फरक काय की प्रश्नामध्ये 5 ऑप्शन देतात, प्रश्नामध्ये काय करतात 5 ऑप्शन देतात बस, एवढाच आय बी पी एस पॅटर्नचा वेगळेपण आहे. तर त्याच्यावरती पण आपण काय केलं आहे एक फुल टेस्ट लॉन्च केलेली आहे, जे की तुम्हाला या कोर्सच्या पण बाहेर दिसणार, पण मी या कोर्सवाल्या विद्यार्थ्यांना पण काय केलं आहे ती टेस्ट फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. पण ते कधी मिळणार, तुमचा पूर्ण सिलेबस कम्प्लीट झाला की ते टेस्ट द्यायची, तोपर्यंत या टेस्टला हात लावायचा नाही, म्हणजे आपला अभ्यास झाला त्याच्यानंतर परीक्षा जी वेळ जवळ आली किंवा तुमचा पूर्ण अभ्यास झाला असं कॉन्फिडंट आहे तेव्हा तुम्ही या टेस्ट देऊ शकता, कारण याच्यामध्ये फुल टेस्ट आहे, फुल टेस्ट असल्यामुळं तुम्ही त्याला पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच दिली तर ती फायदेच राहील, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला ही पण टेस्ट याच्यामध्ये काय मिळणार आहे फ्रीमध्ये. आता जेवढे काही कंटेंट आहे आपल्या याच्यामध्ये ते पूर्णच्या पूर्ण कंटेंट काय करू शकता तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता, काय करू शकता डाउनलोड करून ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला नेटवर्कचा प्रॉब्लेम असणार तर काय करायचं की जिथून वायफाय मिळाला किंवा जिथे जाऊन तुम्हाला नेटवर्क आहे तिथनं तुम्ही फ्रीमध्ये मिळाला तर खूपच छान, त्याला डाउनलोड करायचं आणि मग ते जातं तुमच्या ऑफलाईन फोल्डरमध्ये, तर ते तुमच्या डाव्या हातावरती कोपऱ्यात 3 लाईन असतात तिथं तुमचे डाउनलोड फोल्डर असते, तिथे जाऊन जमा होतात, मग तिथनं तुम्ही काय करू शकता प्ले करू शकता, तुम्ही पीडीएफला पण डाउनलोड करू शकता आणि तुम्ही व्हिडिओला पण डाउनलोड करू शकता, पण व्हिडिओ मोबाईलमध्येच दिसणार आणि पीडीएफ प्रिंट नाही होणार, ह्या दोन्ही गोष्टी बरोबर गाड म्हणून. कारण बघा मी जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात काहीही बदल होणार नाही, जे सांगितलं आहे ते पूर्णपणे सांगितलं आहे. सर म्हणाल सर एवढंही झालं पटलं मला, तरी पण मला थोडासा डाऊट आला, तरी पण मला अडचण आली, तर मग आम्ही काय होती तिथपर्यंत आपल्या लेक्चरमध्ये डाऊटसाठी आपण जागाच ठेवत नाही. तरी पण यदा कदाचित जर तुमच्या मनामध्ये डाऊट आला तर तुमच्या ॲपमध्ये चॅट बॉक्स दिलेला आहे आपण, त्या चॅट बॉक्समध्ये तुम्हाला माझा एक फोटो दिसणार रोशन ताजने नाव लिहिलेलं, त्या फोटोवरती क्लिक केलं की तो डायरेक्ट इनबॉक्स ओपन होईल, तुम्ही तिथनं मेसेज टाकला की तो डायरेक्ट मेसेज मला येऊन धडकणार, म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय देईल. फक्त हे पकडून चालायचं की तुम्ही पाठवल्याबरोबर मी रिप्लाय देईल असं समजू नका, तुम्ही ते ग्राह्य पकडून चाला, कारण असं नाही आहे की मी पूर्णपणे वेळ मोबाईल घेऊन हातामध्ये बसून राहतो, अशातला भाग नाही आहे, मला वेळ मिळाला की मी तुम्हाला रिप्लाय देतो. जर असा डाऊट आला तर पर्सनली करू शकता, किंवा अभ्यासा जर डाऊट असला तर आपल्याजवळ ग्रुप आहे, तिथे चॅट बॉक्समध्ये ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये जाऊन पण काय करू शकता, जेवढे विद्यार्थी जुळलेले आहे सर्व त्या ग्रुपमध्ये ॲड आहे, तर तुम्ही काय करू शकता काही प्रश्न पडला तर त्या ग्रुपमध्ये आपला प्रश्न टाकू शकता, जेणेकरून तुम्ही चर्चा करून त्याला सॉल्व्ह करू शकता. सोबतच एक व्हॉट्सअपचा पण ग्रुप आहे, तो ग्रुप तुम्हाला चॅट बॉक्समध्ये त्याची लिंक मिळणार, तिथनं तुम्ही तो ग्रुप पण काय करू शकता जॉईन करू शकता आणि तुम्ही आपला अभ्यास व्यवस्थितपणे चालवू शकता. ठीक आहे, तरी याच्या व्यतिरिक्त पुन्हा काही टेक्निकल तुम्हाला अडचण पडली तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 7249787277 या नंबरवर तुम्ही कॉल करून अधिकचे प्रश्न तुमच्या सोडवू शकता. ठीक आहे सर, हे सर्व झालं तर आता ह्या कोर्सचा राहणार किती, बघा कोर्सची व्हॅलिडिटी ॲक्च्युली 6 महिने आहे, परंतु आपण काय केलं आहे त्याला ऑफरमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याची व्हॅलिडिटी 12 महिने ठेवली आहे, म्हणजे 12 महिने, म्हणजे तुम्ही 12 महिने हा कोर्स खिशात घेऊन फिरू शकता आणि 12 महिन्यात कोणतीही एक्झाम आली तरी तुम्ही त्या एक्झामची प्रिपेरेशन करू शकता. आणि सुरुवातीला सांगितलं की फक्त महापारेषण महावितरण याच्याचसाठी तुम्हाला कामी नाही येणार, तर तुमची बाकीच्या ज्या एक्झाम आहे रेल्वेची आहे, DRDOची आहे, पुन्हा तुमच्या ITI बेसवर त्या ज्या काही इलेक्ट्रिशियन वायरमॅनच्या जागा आहे त्या प्रत्येक वॅकन्सीसाठी हाच सिलेबस तुम्हाला कामी पडणार, म्हणजे इलेक्ट्रिशियन बदलणार तर नाही आहे ना, इलेक्ट्रिशियन आहे ते आहे बरोबर आहे. तर व्हॅलिडिटी तुम्हाला 1 वर्ष, पुन्हा जर तुम्हाला वाढवायचं काम पडलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 50% तुमचा डायरेक्ट ऑफ होणार, कधी 1 वर्षाच्या नंतरची गोष्ट, सध्या आपण त्याच्यावरती चर्चा नाही करू. ठीक आहे सामोर, आता सर मग फीज किती असणार, तर फीज आपण डिझाईन करताना त्याची ठेवलेली आहे 5,999, म्हणजे जवळपास 6,000 रुपये, पण ऑफरमध्ये आता 45% ऑफर आहे, आता कधीपर्यंत आहे हे मी सांगू नाही शकणार, पण ऑफर आहे, तर तेव्हा तुम्हाला ती 3,333 रुपयाला पडणार. आणि लक्षामध्ये ठेवायचं, कोर्स जॉईन करताना पहिले पूर्ण समजून घ्यायचं माझ्याबद्दल सरांचं मला समजते का, पूर्ण गोष्टी मी जेवढ्या मी सांगितलं तेवढ्या पहिले बघून घ्यायच्या, मगच कोर्स जॉईन करायचा, कारण ही फीज नॉन रिफंडेबल असते. जसं तुम्ही फॉर्म भरता ना, फॉर्म भरताना तुम्हाला लिहिलं असते की तुम्ही जेवढे भराल तुम्हाला ते नॉन रिफंडेबल असणार, कोणत्याही कंडिशनमध्ये ते रिफंड होणार नाही. सेम पॉलिसी या आपल्या ॲपमध्ये पण तशीच आहे, तुम्हाला ते रिफंड होणार नाही. म्हणून पहिलेच काय करायचं, पूर्ण आपल्या तयारीने राहायचं, पूर्ण विचार करायचा, मगच कोर्स जॉईन करायचा, कारण आपली पद्धतच आहे की सर्व गोष्ट पारदर्शक असलेली
बरी, म्हणूनच आपण प्रत्येक कोर्सचा वेगळा वेगळा आपण इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवतो. मग हे झाली 3300, पण आपण इथं थांबलो नाही, आपण काय केलं पुन्हा तुमच्यासाठी एक एक्स्ट्रा कूपन कोड क्रिएट करून ठेवलेला आहे. 10% त्याचा एक्स्ट्रा डिस्काउंट आहे. त्याच्यासाठी कूपन कोड आहे ओपन माइंड गुरुजी. जसं तुम्ही कोर्समध्ये गेले, ओव्हरव्ह्यूमध्ये गेले की तुम्हाला हॅव ए कूपनमध्ये दिसते, म्हणजे अवेलेबल ऑफरमध्ये 10% कूपन कोड मी प्रत्येकासाठी अप्लाय करून ठेवलेला, म्हणजे प्रत्येकजण याचा लाभ घेऊ शकता. पण त्याच्यासाठी तिथे जाऊन तुम्हाला त्याचा वापर करावा लागेल, यूज करावा लागेल. जर तो तुम्ही यूज केला तर ती तुमची फीस पडते 2999 रुपये पडते, म्हणजेच त्याच्यातला पण 10% काय झाला तुमचा ऑफ झाला. पुन्हा लक्षात ठेवायचं, पुन्हा रिवाईज करून देतो. तर 3 गोष्टी महत्त्वाच्या, की व्हिडिओ तुमच्या लॅपटॉपमध्ये दिसणार नाही, फक्त व्हिडिओ मोबाईलमध्ये दिसणार, PDFचा प्रिंट निघणार नाही आणि फीज नॉन रिफंडेबल असणार. म्हणून पहिले काय करायचं, पूर्ण 6 निशा करायची, म्हणजे तुमची नाराजी व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला एवढं सर्व सांगत आहे, ठीक आहे. तर फी कशी असणार, ती नॉन रिफंडेबल असणार, म्हणजे ती परताव होणार नाही, कारण ही सिस्टम पूर्ण कशी आपली ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे त्या अडचणी येतात, ठीक आहे. आता हे सर्व झालं तर लक्षात ठेवायचं की रेस्ट्रिक्शन काय आहे, की तुम्ही ॲपवरती स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. स्क्रीनशॉट घेतलं तर ॲप तुमचं लॉक होऊन जाईल, म्हणजे तुमचं लॉक झालं की कॉन्टॅक्ट करायचं ते अनब्लॉक पण होईल. ॲपशी छेडखानी करायची नाही, छेडखानी केली तर सरळ सरळ तुमचा रजिस्टर्ड नंबरच पूर्णपणे ब्लॉक होऊन जाईल. आणि वारंवार जर तुम्ही असं केलं, मी अनब्लॉक करू शकतो आम्ही, म्हणजे करतो आम्ही, तुम्ही जर मेसेज केला आम्हाला की पटकन होऊन जाते, पण जर तुम्ही वारंवार जर करत राहाल तर आम्ही समजून घेईल की तुम्ही सुधारायला तयार नाही, मग पूर्णपणे काय होऊन जाईल तुमचं ब्लॉक होऊन जाईल. तर ठीक आहे, तर हे सर्व काय होतं आपलं इलेक्ट्रिशियन वायरमॅनचा मिळून एक इलेक्ट्रिशियनचा मास्टर कोर्स होता, तो की तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा आहे, एकदम पारदर्शक पद्धतीने आपण तयार केलेला आहे. तर जर तुम्हाला हा पटला असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की नाही सरचं मार्गदर्शन आपल्याला कामाचं वाटतं आहे आणि सरचं मार्गदर्शन आपल्या कामाचं आहे, तर तुम्ही या कोर्समध्ये जॉईन होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ॲप डाउनलोड करावं लागेल. CST लॉन्च पॅड प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण त्याची लिंक दिलेली आहे, ठीक आहे. तर हा होता आपला इंट्रोडक्शन कशाचा, मिशन महापारेषण प्लस महावितरण दोन्हीसाठी. तर सर्वांनाच मी आता अशी शुभेच्छा देतो की तुमच्या सर्वांचंच, जेवढे माझ्याशी जुळत आहे सर्वांचंच त्या लिस्टमध्ये नाव असलंच पाहिजे. फक्त माझी एकच अट पाळायची की मी जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला फॉलो करावं लागेल, हमखास 100% तुम्ही आपलं यश संपादन करू शकता, ठीक आहे. तर इथे या सेशनला मी थांबवतो आणि ब्रेक घेतो. पुन्हा जर काही राहिलं तर चॅनलला बिलकुल काय राहा, जुळून राहा. धन्यवाद.